मुलांनो, ज्योती जीजी लर्निंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मुलांनो। तर आज आपण इंग्लिश विषय घेणार आहोत आणि इंग्लिश विषयामध्ये आपण शेप्स शिकणार आहोत। शेप्स म्हणजे काय मुलांनो? आकार। तर आपल्याला ज्याही कोणत्याही वस्तू दिसतात त्याच्यामध्ये कोणता ना कोणता आकार लपलेला असतो मुलांनो। तर अशा आकारांचा आज आपण स्टडी करणार आहोत, म्हणजेच अभ्यास करणार आहोत। तर चला तर मग आपण पाहूयात आपल्या ह्याच्यामध्ये रोज कोणकोणते आकार दिसतात आपल्याला। तर पहिला आकार आज आपण पाहणार आहोत। पहिल्यांदा आपण काय लिहिलंय पाहूया। तर एस यू बी जे ई सी टी सब्जेक्ट विषय ई एन जी एल आय एस एच। तर इंग्लिश मध्ये शेप्स बघायचे आपल्याला। एस एच ए पी ई एस शेप्स म्हणजे काय? आकार। शेप्स म्हणजे आकार। तर मुलांनो आपण शेप्स मध्ये पहिला शेप पाहूया, ट्रायंगल। तर ट्रायंगल कसा दिसतोय पहा मुलांनो, हा ट्रायंगल आहे। तर काय आहे हा ट्रायंगल? ट्रायंगलचं स्पेलिंग काय आहे मुलांनो? तर बोलायचंय मुलांनो स्पेलिंग, टी आर आय ए एन जी एल ई, टी आर आय ए एन जी एल ई। ट्रायंगल म्हणजेच मराठी त्रिकोण मुलांनो। तर काय? ट्रायंगल त्रिकोण। तर हा त्रिकोण पाहून घ्या मुलांनो आणि स्पेलिंग बोला, टी आर आय ए एन जी एल ई। ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, टी आर आय ए एन जी एल ई। ट्रायंगल म्हणजे त्रिकोण मुलांनो। तर त्रिकोण कुठे कुठे असतो पाहिलात कधी? तर त्रिकोण बघा पिझ्झा मध्ये असतो, समोस्यामध्ये दिसतो आपल्याला, ट्रायंगल शेप दिसतो हा आपल्याला। शेप म्हणजेच आकार मुलांनो। तर हा ट्रायंगल शेप आणि हा सुद्धा ट्रायंगल शेप दिसतो समोसामध्ये। तर आपण पाहिला ट्रायंगल, आता आपण त्याच्या साईड्स पाहूया मुलांनो। या सुद्धा पाहणं आपल्याला खूप गरजेचं आहे। तर साईड्स म्हणजे काय? बाजू मुलांनो। तर ही बाजू, ही बाजू, ही बाजू म्हणजे साईड्स। साईड्स किती आहेत? वन टू थ्री। हाउ मेनी साईड्स? वन टू थ्री। तर साईड्स बाजू तीन आहेत मुलांनो, थ्री आहेत। साईड्स थ्री, साईड्स थ्री, बाजू तीन। आता आपण कॉर्नर पाहूया। कॉर्नर म्हणजे काय मुलांनो? कडा। तर ही एक कडा आहे, ही एक कडा आहे, ही एक कडा आहे, म्हणजेच कॉर्नर्स मुलांनो। तर कॉर्नर्स किती आहेत? थ्री कॉर्नर्स आहेत, वन टू थ्री। किती आहेत? वन टू थ्री। तर साईड चं स्पेलिंग सुद्धा याच्या बरोबर पाठ करा मुलांनो, एस आय डी ई एस साईड्स। साईड्स थ्री असतात ट्रायंगलला आणि कॉर्नर्स सी ओ आर एन ई आर एस कॉर्नर्स। कॉर्नर्स चं स्पेलिंग बोलून घ्या, सी ओ आर एन ई आर एस कॉर्नर्स थ्री असतात। तर कॉर्नर्स वन टू थ्री। तर कॉर्नर्स थ्री, हाऊ मेनी साइड्स? हाऊ मेनी कॉर्नर्स? थ्री। तर ट्रायंगलला साईड थ्री, कॉर्नर्स थ्री। आणि कोणत्या 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 आपण ह्याच्यामध्ये पाहतो? पिझ्झामध्ये, समोस्यामध्ये आपल्याला हा ट्रायंगल दिसतो मुलांनो। तर आपला पहिला शेप कोणता आहे? ट्रायंगल, टी आर आय ए एन जी एल ई। ट्रायंगल म्हणजे त्रिकोण मुलांनो। तर आता दुसरा शेप पाहूया मुलांनो आपण। तर हा पहा, हा कोणता शेप दिसतोय तुम्हाला? तर हा आहे आपला स्क्वेअर। तर स्क्वेअरचं स्पेलिंग पण बोलून घ्या मुलांनो, एस क्यू यू ए आर ई स्क्वेअर। एस क्यू यू ए आर ई स्क्वेअर म्हणजेच चौकोन। तर चौकोनी आकार तुम्ही नेहमीच बघत असता कुठे ना कुठे। एस क्यू यू ए आर ई स्क्वेअर म्हणजेच चौकोन। हा शेप कोणता आहे मुलांनो? स्क्वेअर शेप। तर शेपला बघून घ्या, चारी या आपल्या फोर साईड्स आहेत मुलांनो, म्हणजे चार बाजू आहेत। साईड्स फोर आहेत याला आणि कॉर्नर्स फोर आहेत। कॉर्नर्स म्हणजेच या कडा। आता पहिला आपण स्पेलिंग बोलून घेऊया मुलांनो, हा आहे आपला स्क्वेअर शेप। स्क्वेअरचं स्पेलिंग काय आहे बोला मुलांनो, एस क्यू यू ए आर ई स्क्वेअर। एस क्यू यू ए आर ई स्क्वेअर। स्क्वेअर म्हणजे चौकोन। तर हा चौकोन कशामध्ये बघता तुम्ही? तुम्हाला गिफ्ट देतात बर्थडेला तेव्हा असं गिफ्ट असतं, तर चौकोनी गिफ्ट असतं। तर हे गिफ्ट तुम्हाला स्क्वेअर शेप मध्ये दिसते। अजून कितीतरी आकार तुम्हाला स्क्वेअर शेप मध्ये दिसतील। कॅरम बोर्ड पण दिसेल। तर स्क्वेअर शेप
गिफ्ट कॅरम असं तुम्ही नेहमीच पाहत असता, तर हा शेप काय झाला मुलांनो? स्क्वेअर, पाहून घ्या स्क्वेअरला आणि स्पेलिंग सुद्धा बोला, SQUARE स्क्वेअर। स्क्वेअर म्हणजे चौकोन, SQUARE स्क्वेअर म्हणजे चौकोन। तर आपल्याला दिसतो गिफ्ट मध्ये आणि कशामध्ये दिसतो? कॅरम बोर्ड मध्ये दिसतो। तर आता आपण याच्या साइड्स पाहूया। तर साइड्स किती आहेत? 4, SIDES साइड्स म्हणजे या बाजू मुलांनो, आणि या 4 आहेत। किती आहेत? हाउ मेनी साइड्स? 4 साइड्स। तर 4 साइड्स म्हणजे 4 बाजू, 1 2 3 4। तर या साइड्स आहेत मुलांनो। कॉर्नर्स, हाउ मेनी कॉर्नर्स? 1 2 3 4 कॉर्नर्स, 4, 1 2 3 4। हा कॉर्नर आहे, इकडा आहे, इकडा म्हणजेच कॉर्नर। हाउ मेनी कॉर्नर्स? 4 कॉर्नर्स। तर मुलांनो आज आपण काय पाहिलं? शेप्स, 2 शेप्स पाहिले। पहिला ट्रायंगल, TRIANGLE ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, TRIANGLE ट्रायंगल म्हणजे त्रिकोण। आणि दुसरा कोणता पाहिला? तर आपण पाहिला स्क्वेअर, SQUARE स्क्वेअर म्हणजे काय मुलांनो? चौकोन, SQUARE स्क्वेअर म्हणजे चौकोन। तर अशाच नवीन शेप पाहण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया मुलांनो। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब सुद्धा करायचंय मुलांनो। तर सबस्क्राईब करायला तयार राहा, आणि चला तर मग आपण नवनवीन व्हिडिओ पाहायला तयार राहूया। तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद मुलांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय मुलांनो।